वडीलधारे व्यक्तींनी टोकाचं पाऊल उचलून खून करणं हा पर्याय नाही, मुलांना समजून सांगा, असं वक्तव्य पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलं. पुण्याच्या मावळमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयावरून नराधम बापानं दोन मुलींची ट्रक खाली चिरडून मारल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली होती. यामध्ये नराधम बापानं देखील ट्रक खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं. वडीलधारे व्यक्तींनी असं पाऊल उचलू नये. मुलं किशोरवयीन अवस्थेत असतात, त्यांना समजून सांगा, असं टोकाचं पाऊल उचलून खून करणं हा पर्याय नाही, असं पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. इंदौरीची अल्पनगरीची हृदयविदारक घटना ज्यामध्ये वडिलांनी त्यांची 18 वर्षी वयस्क मुलगीचे लफडे चालू आहे आणि चॅट करीत आहे असा बघितल्यानंतर त्यांचं राग अत्यंत जास्त झाल्यामुळे, रागाचे भारात ते विचलित आणि व्यथित झाल्यामुळे त्याने रात्री झोपेतून जागे होऊन ते अगोदर बाहेर गेले, ट्रक बघायला, स्वतःच्या ट्रकचा त्यांचा व्यवसाय होता. नंतर दोन्ही मुली, जे मुलीचे लफडे चालू होते म्हणून ते चॅट करत होती असा समजले त्या मुलीच्या, आणि दुसरी मुली म्हणजे नंदनी आणि वैष्णवी, जे एक 18 वर्षीय आणि दुसरी 14 वर्षीय होती, दोघांना सोबत घेऊन गेले, त्यांना दम दिले, त्यांना तिथे झोपायला लावले गाडीच्या समोर आणि स्वतः गाडी सुरू केली. किती भीती होती मुलींना हे तुम्ही समजू शकतात, किती दडपण असावेत की ते गाडी चालू असताना ती लोकांनी काही बोलली नाही आणि ते स्वतः गाडी स्टार्ट केल्यानंतर समोर उडी मारली बोनटच्या समोर, तो स्वतः सर्वात पुढे मेला. नंतर गाडी त्यांचे दोन्ही मुलीवर वरून गेली ट्रक आणि त्यामुळे तिघांचा मृत्यू तिथेच झाला. ते यामध्ये जे मोठी मुलगी होती 18 वर्षाची ती तर चॅट करत होती, दुसरी मुलगी फक्त शेजारी बसलेली होती, त्यांना माहीत आहे की काय आणि तरी पण ती सांगितले नाही याचा राग त्याने मनात धरला. असा प्रकारचं चुकीच्या गोष्ट अत्यंत कमी वयाची मुलगी साठी असा प्रकारचं विचार ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. हे एक म्हणे हे तेवढंच गंभीर आणि तेवढं दुःखद गोष्ट आहे की वडील त्यांचे बाळांना समजू शकत नाही, त्यांचे मुले मुलीला मनात काय चाललेलं आहे ते समजू शकत नाही आणि त्यांचे निरीह प्राणाची असा अंत करण्याचा उपाय सोचू शकतो. तर जर असा तुमचे कोणाचे डोक्यात असा चालत असेल तर तुम्ही जे मनोपचार केंद्र करे जावा, तुम्ही जे समजूतदार लोक आहे असे लोकांचे भेटावा किंवा पोलीस स्टेशन जाऊन तुमचं व्यथा मांडावा, आम्ही तुमचे मदत करू शकतो.